हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 7वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 19. प्रकरणाचं नाव आहे धोंडा. धोंडा या प्रकरणाच्या खाली पान नंबर 93, पान नंबर 94 व पान नंबर 95 या तीन पानांवर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या प्रश्नांची उत्तरे. पान नंबर 93 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खाली लाकुरत्या पूर्ण करा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे, राजूची गुणविशेष. तर राजूची गुणविशेष आहे, राजू हा अतिशय चालाक, चाणाक्ष, जिज्ञासू, हुशार व चौकस बुद्धीचा मुलगा होता. यानंतर पुढे आपल्याला याच खाली आ दिलेला आहे, राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. तर राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे, तर ती आहेत गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा, प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, हिऱ्यासारखा चमकणारा. यानंतर पुढे सांगितलेलं आहे शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. तर डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती आहे, धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान असतो. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो. अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडले. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे याच पानावर, पान नंबर 93 हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, हे केव्हा घडले तिल्या, त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे, राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. तर हे केव्हा घडले, तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्यरात्र झाली होती, राजूने जिथं तो धोंडा ठेवला होता तो ड्रॉवर उघडला. ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकाशाने झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता, त्याच्यापासून विशिष्ट प्रकाशाच्या लहरी निघत होत्या. त्यावेळी त्या प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते.
नंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर हे केव्हा घडले, तर धोंड्यापासून एक लहान धोंड्याची निर्मिती झाली हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्यांचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. यानंतर आपल्याला पान नंबर 94 वर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. चकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये याचं वर्णन करायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला असं सांगता येईल, राजूला चकणारा दगड सापडल्यानंतर त्याचं कुतूहल जागृत झालं होतं. मध्यरात्री तो कडबडून उठला. प्रखर प्रकाशातही आईबाबा झोपलेले पाहून तो गांगरला होता. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला होता. त्या धोंड्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झालेली पाहून तो घाबरला होता. लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. सकाळी हे दोन धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडलं. राजूची अशी मनस्थिती झालेली होती. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. तर राजूला सापडलेला दगड आणि ते नंतर भेटलेले शास्त्रज्ञ, तर या गोष्टी आपल्याला क्रमाने अशा पद्धतीने सांगता येईल की राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवला. रात्री दोन्ही धोंडे चमकत होते. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का व का ते सांगा. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? तर आपल्याला याचं उत्तर हो सांगता येईल. हो. तर याचं काय कारण आहे? चौकसपणा आणि जिज्ञासू वृत्ती हे गुण महत्त्वाचे आहे. तर याचं कारण आहे, हेच गुण सर्व वैज्ञानिक शोधांची जननी आहे. जे काही शोध लागलेले आहे, वैज्ञानिकांनी जे काही शोध लावलेले आहे, तर ते शोध चौकसपणा आणि जिज्ञासू वृत्तीमधूनच लागलेले आहे. म्हणून चौकसपणा आणि जिज्ञासू वृत्ती हे गुण महत्त्वाचे आहेत. यानंतर पुढे आपल्याला खेळू या शब्दांशी मध्ये. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. तर कंसामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहे, तर ते रिकाम्या जागेमध्ये वापरायचे आहे आणि ह्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. लेखकांची टिंबटिंब तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. तर रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द आहे विचार श्रृंखला.
तर लेखकाची विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. त्यानंतर पुढे आ दिलेला आहे. शिक्षकांचा टिंबटिंब कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. तर या ठिकाणी योग्य शब्द आहे करडा. शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. नंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड टिंबटिंब होत होती. तर या ठिकाणी योग्य शब्द आहे घालमेल. तर वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होता संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. आणि नंतर पुढे ई दिलेला आहे. रामरावांची टिंबटिंब बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. तर यापैकी योग्य पर्याय आहे अस्वस्थता. रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. यानंतर खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपले आहेत त्या ओळखावं लिहा. यामध्ये काही म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखायच्या आहे आणि तुम्हाला त्या या ठिकाणी खाली इथं लिहायच्या आहे. तर या चौकटीमध्ये लपलेली म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. नंतर या चौकटीमध्ये लपलेली म्हण आहे एक ना धड भारावर चिंध्या. आणि यामध्ये लपलेली म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. पान नंबर 94 वर लिहिते हुया मध्ये प्रश्न दिलेला आहे. राजूला ज्याप्रमाणे अनोखा दोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का, त्या कोणत्या? तर याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर या ठिकाणी मी नमुना उत्तर देतो, परंतु नमुना उत्तराचा उपयोग फक्त तुम्ही नमुना म्हणूनच करायचा आहे. तुम्ही तुमच्या मनाने उत्तर जसं येईल तसं या ठिकाणी तुम्ही नोंदवायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असं सांगता येईल की मला दोन अनोख्या गोष्टी सापडल्या. सोन चाफ्याला लागलेले गुलाबाचे फूल. विद्यार्थी मित्रांनो, सोन चाफ्याला सोन चाफ्याचेच फूल लागते, परंतु सोन चाफ्याच्या झाडाला लागलेले गुलाबाचे फूल आणि कण्हेरीला लागलेला मोगरा, कण्हेरीच्या झाडाला लागलेला मोगरा, या दोन अनोख्या गोष्टी सापडल्या. नंतर माळ्याने सांगितले की या झाडांवर बडिंग केलेले आहे. यानंतर लिहिते हुयामध्ये याच खाली आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जो काही शेवट झालेला आहे या पाठाचा, तर तो काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. मग तुम्हाला तुमच्या मनाने कल्पना करायची आहे की जर असा शेवट न होता, या पाठाचा शेवट जर तुमच्या मनामध्ये जी कल्पना असेल तर ती मांडायची आहे. आणि जर असा शेवट जर झाला तर, या ठिकाणी मी नमुना उत्तर देतोय. तुम्हाला जी कल्पना सुचली ती तुम्ही या ठिकाणी मांडा. तर नमुना उत्तर आहे, शास्त्रज्ञांना त्या धोंड्याची भाषा अवगत होती. राजूला जो धोंडा सापडला त्या धोंड्याची भाषा शास्त्रज्ञांना अवगत होती. शास्त्रज्ञ त्याला निरखून पाहू लागले आणि आम्हाला सांगू लागले की त्या धोंड्याने त्यांच्या भाषेत त्यांच्या ग्रहावर संदेश पाठवला आहे की या ग्रहावरची मुले खूप चांगली आहेत. त्यांनी मला अजिबात त्रास दिला नाही. शक्य झालं तर या ग्रहावरच्या मुलांशी मैत्री जोडा. असं कोण सांगेल? तो धोंडा त्यांच्या ग्रहावरच्या लोकांना सांगेल, त्यांच्या ग्रहावरच्या दुसऱ्या धोंड्यांना सांगेल. नंतर शास्त्रज्ञ म्हणाले, आपणही त्यांना शांतीचा व मैत्रीचा संदेश पाठवू, या तो मला पाठवता येईल. यानंतर लिहिते हुयामध्ये
याच खाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे, दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा। तर या ठिकाणी नमुना उत्तर देतोय की राजू, सर मी दोन धोंडे आणले आहेत, ते साधे धोंडे नाहीत। मग आता हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत त्यापैकी एक शास्त्रज्ञ आहे डॉक्टर पंडित, तर ते काय म्हणतील? दाखव पाहू, अरे आम्ही ओळखतो यांना। त्यानंतर राजू म्हणाला, ओळखता काय आहेत हे? तर आता जे दुसरे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर कसबे, तर ते म्हणतील, हे परग्रहावरील सजीव प्राणी आहेत। मग राजू, काय हे कशासाठी इथे आलेत? तर डॉक्टर पंडित म्हणतील, पृथ्वीला ग्यंकृत करायला, त्यांची शक्ती फार मोठी आहे। मग राजू म्हणतो, मग आता तुम्ही काय करणार? तर डॉक्टर कसबे म्हणतात, यांचा नायनाट करू। त्यावर डॉक्टर पंडित म्हणतात, आमच्याकडेही अणुशक्ती आहे, दोन्ही धोंड्यांचा नायनाट करावाच लागेल। तर यावर डॉक्टर कसबे म्हणतात, ते धोंडे आम्ही घेऊन जातो, तू निर्धास्त राहा। यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे खालील चित्रांची नावे लिहा। तर तुम्ही जर हे चित्र पाहिले तर यावरून तुम्हाला नावे लिहिता येईल, खूप सोपा प्रश्न आहे। तर पहिलं चित्र आहे तर त्याचं नाव आहे लसूण, हरिण, गुळ, पाय, विहीर, ऊस। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।